आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरीसह परिसरात कडकडीत बंद. हुपरी ठिया पट्टण कडोली रेंदाळ यळगुडात रास्ता रोको. मराठा आरक्षण मागणीसाठी गेल्या 15 दिवसापासून राज्यभर वणवा पेटला आहे. सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून क्रांतीदिनी सकल मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज हुपरी आणि परिसरातील यळगुड रेंदाळ तळंदके इंगळी पट्टण कडवली आदी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. हुपरीत आज नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्यांजवळ रास्ता रोको करून दिवसभर चिटणीस चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर रेंदाळात कडकडीत बंद पाळून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी होणाऱ्या वाहनधारकांची आणि आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच पट्टण कडोली येथे आज उशिरा रात्री मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. यळगुड गावातही मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. गाव बंद ठेवून उत्स्फूर्तपणे लोक आंदोलनात सहभागी झाले होते. येथील जवाहर साखर कारखाना चौकात रास्ता रोको करून आरक्षणाची मागणी करण्यात आली. यावेळी मराठा बांधवांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. बंद काळात येणाऱ्या वाहनधारकांना आणि आंदोलकांना भोजनाची व्यवस्था यळगुडमध्येही करण्यात आली होती. महानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके. आणि मराठा समाज हा महाराष्ट्रातला थोरला भाऊ आहे. मराठ्यांनी आजपर्यंत सगळ्यांना मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं म्हणून महाराष्ट्रातील सगळे जाती धर्म सगळे पंथ आपल्या बाजून आहेत. त्यामुळे सगळ्यांनी कायदा हातात न घेता एखादी समजा म्हातारी बाई आली, लहान मुलं आहेत, शाळेवाले आहेत, तर त्यांना आपल्याकडून त्रास देऊन आपण त्यांना म्हणजे असं आपण कुसंस्कारिक आहेत किंवा आपले संस्कार बेकार आहेत अशा पद्धतीचं वर्तन करू नका. एकदम सगळ्यांना आपली सहानुभूती वाटावी किंवा एखाद्या आपल्याच बहिणीला असं वाटू नये की हे आपले नाहीत म्हणून सगळ्यांना वाटावं की हे जे बसलेली माझे भाऊ आहेत, माझ्याच घरातले आहेत किंवा आमचे आहेत अशा पद्धतीची भावना आपल्यात राहू द्या. बाकी तुमच्या कुठलाही तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. मी सगळ्यांचा एकदम चांगला रिपोर्ट पाठवणार आहे की आमच्या सहाही गावातल्या ज्या भावना आहेत अतिशय तीव्र आहेत. त्यामुळं आमचं 100% बंद होतं आणि सगळ्यांनी शांततेच्या आणि शांतता पूर्ण मार्गाने आम्ही हे आंदोलन केलेलं असं मी रिपोर्ट पाठवणार आहे. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. ज्यावेळी असा महाराष्ट्र बंद असतो त्यावेळी प्रत्येक पोलीस स्टेशनचा रिपोर्ट SP साहेबांना जातो. थांबा जाऊ नका तुम्ही थांबा. तुम्हाला माहित नाही का महाराष्ट्र बंद आहे म्हणून? कसं असतं मित्रांनो, एखाद्या आता ते रिपोर्ट जातो इथून SP साहेबांना, SP साहेब IG साहेबाला, तिथून DG आणि तिथून गृहमंत्री रिपोर्ट घेत असतात आणि तिथून मुख्यमंत्र्याला जात असतो. त्यामुळे तुमच्या सगळ्याच्या भावना मी स्वतः मी मध्यंतरी मंगळवारी आमचं पाळत होती हुपरीची, तरी परंतु आपण सांगितलं की 100% कडकडीत बंद होता म्हणून ते फक्त रिपोर्टशी महत्व असतं. म्हणजे काय रिपोर्ट घ्या, मी तसाच रिपोर्ट देणार आहे की आमच्या साही गावामध्ये एकदम 100% आणि चांगला शांततेत बंद झाला म्हणून. आणि मित्रांनो, आता सगळीकडे CCTV फलाना बिस्ताना भरपूर झालेला आहे. एकदा गुन्हा दाखल झाला ना तो आयुष्यभर पाठपुरावा करत असतो. म्हणजे तुम्ही जरी कोर्टातून निर्दोष सुटले तरी ती FIR तुमच्या पाठीशी असते. कधी काही झालं की ते सगळं मागचं रेकॉर्ड निघतं, नाव टाकलं, आता सगळं ऑनलाईन झालंय. भारतातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊन पासपोर्ट बघितला, तिथं विमानतळावर तुमचं नाव टाकलं, तुमच्यावर काय दाखल आहे सगळं येत असतंय. त्यामुळे कृपा करून माझे भाऊ म्हणून तुमच्यावर काही दाखल होणं एवढी खबरदारी आपण सगळेजण घेऊया. म्हणून तमाम मराठी बांधवांना सांगतोय, ही जी एकजूट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्या हातामध्ये घेतल्या, मुठभर मावळ्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. त्यांनी पेपरला कुठे ऍड टाकली नव्हती, वॉन्टेड वन तानाजी मालुसरे, वॉन्टेड वन बाजीप्रभू देशपांडे असं कुठलं म्हणलेलं नव्हतं. आपण जे मराठी बांधव आहोत, आज क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनाच्या पुढचा क्रांती दिन जो असेल तो मराठा क्रांती दिनच असेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपण काम करू लागलेलो आहे. करून सोडून मराठ्यांना न्याय हक्क आणि त्या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, ही भूमिका आपण काम करूया. आपले जे विद्यार्थी बांधव आहेत त्यांना शैक्षणिक सवलत मिळत नाहीत, त्या ठिकाणी त्यांचा कट ऑफ जो आहे UPSC
आयएएस आयपीएस या याच्यात जे काम करणार किंवा ह्या गुणवत्तेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार व्हा लागलेला आहे, त्याला वाचा फोडायसाठी मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण ते मिळवू घेऊच एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तमतो जय हिंद।